जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील डीबीटी योजनेतील कृषीपूरक विविध अवजारांचे लॉटरी पद्धतीने लाभार्थी काढण्यात आले असून आता शेतकऱ्यांना रोटावेटर, पलटी नांगर, विद्युत मोटर पेरणी यंत्रासह अनेक शेतीपूरक अवजारे लॉटरी पद्धतीने मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली. अधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद मार्फत जिल्हा परिषदच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे. नॅपसॅक स्प्रे आहे, नंतर थ्री पिस्टन स्प्रे पंप आहे, नंतर आपलं कडबाकुट्टी मशीन आहे, रोटावेटर आहे, पलटी नांगर आहे, पॉवर टिलर आहे, पेरणी यंत्र आहे, डिझेल इंजिन आहे, ताडपत्री आहे आणि स्लरी फिल्टर आहे. अशा 13 बाबी आहेत. जिल्हा परिषद सेसची जी 50% अनुदानावर आपण जे कृषी अभियांत्रिकीकरण किंवा कृषी अलाइड ॲक्टिव्हिटीसाठी जे आपण वस्तूचं डीबीटीद्वारे वाटप दरवर्षी करत असतो त्याचप्रमाणे यंदाही करायचे. साधारण 2498 आपलं उद्दिष्ट आहे. आपल्याला जे 2324 बजेट मंजूर आहे कृषी विभागासाठी, पण आपल्याकडे प्रस्ताव 6200 आलेले आहेत सगळ्या बाबींमधून. अशा 13 बाबी आहेत ज्याचा आपण आज 11 तालुक्यांमध्ये 13 बाबींचा आपण आज थोडीशी ड्रॉ पद्धतीने काढतो आहे, कारण आपल्याला आता सिलेक्ट करावं लागेल ना. आता उदाहरणार्थ पंढरपूर तालुक्यात 5 HP पंपाला 56 टार्गेट आहे, पण प्रस्ताव 148 आहे. आपले कुठले 56 डिसाईड करायसाठी आपण आज लॉटरी काढतो आहे आणि आज सगळे आपले अत्यंत पारदर्शकपणे सगळी कृषी अधिकारी इथं आहेत. आज कृषी समितीची बैठकही आहे, जेणेकरून आपल्याला या बैठकीत या लाभार्थ्यांना मान्यताही देता येईल आणि लगेच आपण साधारण 5 फेब्रुवारीपर्यंत मुदत देतो आहे ह्या संबंधित शेतकऱ्यांना खरेदीसाठी. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कृषी विभागाचे उपकार्यकारी अधिकारी विवेक कुंभार आदी उपस्थित होते. अतिरिक्त CEO कोहिनकर म्हणाले की कृषी विभागाच्या डीबीटी योजनेमध्ये विविध शेतीपूरक अवजारे देण्यात येणार असून यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल झाले आहेत. लाभार्थ्यांची संख्या ही उद्दिष्टापेक्षा जास्त असल्याने लॉटरी पद्धतीने लाभ देण्यात येणार आहे. पारदर्शकपणे लाभार्थ्यांची निवड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या डीबीटी योजनेची उद्दिष्टे 2498 असून प्रस्ताव मात्र 6000 जास्त दाखल झाले आहेत, त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून ही निवड पारदर्शकपणे करण्यात आली असल्याची माहिती CEO दिलीप स्वामी यांनी दिली. कृषी विभागाअंतर्गत सेसमधून ज्या डीबीटीच्या योजना आहेत त्याच्या लाभार्थ्यांच्या निवडीच्या संदर्भामध्ये आज इथं लक्की ड्रॉ पद्धतीनं आम्ही लाभार्थ्याची निवड करतो आहे. आता ॲडिशनल CEO साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लाभार्थी संख्या जी आहे त्याच्यापेक्षा अर्ज जास्त लाभार्थ्यांनी सबमिट केलेले आहेत आणि ती सगळीच लाभार्थी पात्र असल्यामुळं त्याच्यातून कुणाला द्यायचा हा प्रश्न समोर आला होता. त्यामुळं लक्की ड्रॉ पद्धतीनं चिठ्ठ्या टाकून लहान मुलांच्या हस्ते त्या चिठ्ठ्या काढून त्याच्या जेवढे पात्र लाभार्थी आहेत तेवढ्या जणांच्या चिठ्ठ्या या ठिकाणी काढल्या जात आहेत, जेणेकरून कुणा एकदम पारदर्शक पद्धतीनं या लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे. आणि या लाभार्थ्यापासून जे निवड झालेली आहे चिठ्ठ्याच्याद्वारे त्यांनी जर त्याचा लाभ नाही घेतला तर तो निर्धारित कालावधी संपल्यानंतर परत दुसरा ड्रॉ काढून राहिलेल्या लाभार्थ्यांना परत ड्रॉ पद्धतीनंच लाभार्थ्याची निवड त्या ठिकाणी केली जाणार आहे, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही आहे आणि पारदर्शकपणे म्हणजे कुणाला कुणाच्या वशिलानं कुणाला लाभ दिला किंवा कुणाचा चेहरा बघून नावा लाभ दिला असं न होऊ देता लक्की ड्रॉ पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं लाभ देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.